सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। प्रशासन व साखर कारखान्याच्या उदासीनतेमुळे ऊस तोड मजुरांच्या मुलांच्या हाती आता कोयता पडलेला आहे। हजारो मुलांचे भवितव्य आता धोक्यात आलेले आहेत। साखर शाळा बंद झाल्यामुळे मुलांचं अतोनात हाल होत आहे। ज्या वयात हातात पाटी पेन्सिल असली पाहिजे त्या वयात या ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या निरागस हातात कोयत्या घेण्याची वेळ आलेली आहे। तर काही मुले आईवडिलांनी थाटलेल्या झोपडीत दिवसभर खेळताना दिसत आहे। शिक्षणापासून वंचित असलेल्या ऊसतोड मजुरांच्या हजारो मुलांचे भविष्य धोक्यात आहे। एक ही मूल शाळाबाह्य राहू नये म्हणून बालकांच्या मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा मंजूर होऊनही या कायद्याची सक्षम अंमलबजावणी होताना दिसत नाही। औरंगाबाद जिल्ह्यात साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सुरुवात झाली असून ऊस तोडणीसाठी जिल्ह्याबाहेरील मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर घर गाव सोडून 3 ते 4 महिने ऊस तोडणीसाठी आपल्या लहान मुलांसोबत घेऊन आल्याने या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या ऊसतोड मजुरांच्या मुलांची शिक्षणाची परवड होऊ नये, ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये यासाठी राज्य शासनाकडून साखर शाळा उघडल्या जातात। मात्र ऊसतोडणी सुरू होऊन 15 ते 20 दिवस उलटूनही साखर शाळा सुरू नसल्याने मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने हजारो मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। शिक्षणाची सोय होत नसल्याने या निरागस हातात कोयत्या घेण्याची वेळ आता आलेली आहे। कितवीला गेली शाळेत? कितवीला आहे तू? 5वी। मग आता शाळा इतक्या इकडं आली तू, आता शाळेत जायचं नाही का? जायचं। मग कधी जाणार आहात शाळेत? आता 4 महिने इकडंच का तुम्ही? मग आता अभ्यास शाळेचा? शाळेचा अभ्यास जायचं। कितवीला आहे? 2री। मग आता शाळेत जायचं नाही तुला? मग आता किती इकडं 4 महिने राहणार तुम्ही? आता इकडं कोणी आलं तर शाळेत बोलायला आलं तर कोणी नाही? मग आता अभ्यास करतो का? अभ्यास नाही? मग आता 4 महिने इकडंच का ऊस तोडायला? 5 वर्षापूर्वी। मग आता मुलांची शाळा ती बुडती? मग आता इकडं शाळा नाही त्यांना? इकडं शाळा नाही ना, सोयीच नाही। आता घरी शाळा आहे पण घरी सांभाळायला कोण नाही। असं का? किती दिवस राहता तुम्ही इकडं ऊस तोडणीला? 4 महिने। हा, मग मुलाची शाळा बुडणारच? बुडणार।